नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच बातमी आहे ती अजित पवारांच्या दोन मोठ्या नेत्यांची. रामराजे नाईक निंबाळकर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. फलटणच्या मेळाव्यामध्ये भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दौंड विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. रमेश थोरात यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली. रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर रमेश थोरात यांच्या भेटीला सुप्रिया सुळेंनी दुजोरा दिलाय. अजित पवार यांचे दोन मोठे नेते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार. रामराजे नाईक निंबाळकर आणि रमेश थोरात शरद पवार गटाच्या वाटेवर. रामराजे नाईक निंबाळकर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा आहे. 2015 ते 2016 आणि 16 ते 7 जुलै 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे अध्यक्ष होते. पहिल्यापासूनच ते शरद पवारांसोबत होते आणि 1999 मध्ये ते जलसंपदा मंत्री होते. 1999 मध्ये साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. 2009 ते आतापर्यंत सलग ते विधान परिषदेवर 3 वेळा आमदार आहेत. 1995 ते 2009 विधानसभेवर 3 वेळा ते आमदार होते. तर रमेश थोरात यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली. दौंडमधून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत आणि दादांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद सर्वाधिक काळ त्यांनी भूषवलेलं आहे. 2009 मध्ये रमेश थोरात हे अपक्ष निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत थोरात अवघ्या 746 मतांनी पराभूत झाले. प्रत्येक भेटीमागे काहीतरी गुढ आहे असं का तुम्ही विचार करता? असं का नाही तुम्ही विचार करत की मतदारसंघातली विकासाची कामं असतात, सहकारातली कामं असतात, दिल्लीतली कामं असतात, प्रचंड काही वेगळी कामं. आणि थोरात कुटुंब असेल मी आणि मी हर्षवर्धन भाऊंबद्दल पण अनेक वेळा आधी कॅमेरावर बोललेले आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तसंच रमेश आप्पा थोरातांबरोबर माझे कौटुंबिक संबंध किती दशकाचे आहेत ते काही नवीन नाही. भाजप नेत्या संगीता ठोंबरे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. बीडच्या केसमधून संगीता ठोंबरे पवारांच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पुण्यामधल्या निसर्ग कार्यालयामध्ये पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. निसर्ग कार्यालयामध्ये शरद पवार स्वतः मराठवाड्यामधील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. संगीता ठोंबरे यांनी सुद्धा मुलाखत दिली आहे. वळसे पाटलांच्या मतदारसंघात पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वे करण्यात आला. आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट आहे. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्वेमध्ये हे असल्याचं सूत्रांची माहिती आहे. आंबेगावमधून पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांनी तयारी सुरू केली आहे. दिलीप वळसे पाटील सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. माजिद मेमन यांनी घर वापसी केली आहे. टीएमसीला सोडत माजिद मेमन यांनी पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. बिनशर्त शरद पवारांकडे परतलो अशी प्रतिक्रिया माजिद मेमन यांनी दिली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित होते. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. वडील 70 च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाहीत, एवढा हट्टीपणा कशासाठी असा सवाल करत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर अजित पवार सध्या सासरी आहेत की माहेरी असा खोचक सवाल संजय राऊतांनी केलाय. काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील 70 च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका. परंतु काही काही जण ऐकतच नाही, एवढा हट्टीपणा कशाला? जसं यांना माहितीये 4 दिवस सासूचे असतात, त्याच्यानंतर 4 दिवस सुनेचे यायचे की नाही, का ती सून म्हातारी झालेपर्यंत तसंच बघत बसायचं? याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण? सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तर मी केलं असं पवार सांगत फिरत नाहीत अशी टीकाही श्रीनिवास पवारांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
बऱ्याच वेळा बोलतात मी दिलेला शब्द पाळतो, तर त्याच्यामुळं आता बघू दादा नक्की काय निर्णय घेत आहे. जेव्हा फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा कळेल, तेव्हा काहीतरी कारण तर सांगावे लागतील की नाही बारामतीकरांचा आग्रह झाला वगैरे वगैरे काहीतरी. आणि आता काल पण मी ऐकलं की ते परत म्हणाले की मी दिल तो उमेदवार, मग शेवटी मग त्यांना म्हणावं लागेल मी दिल तो उमेदवार जरी म्हणलो तर तो मीच होतो. साहेबांचा स्वभाव नाही की सांगत फिरायचं मी केलं मी केलं म्हणून. इतके वर्ष बारामतीमध्ये जे काय 60 वर्ष साहेबांनी राज्य केलं त्या साहेबांच्या विकासामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणूनच बारामती पंचक्रोशीत म्हणा किंवा अख्ख्या देशात शरद पवारांची बारामती म्हणूनच ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेट्रो 3 मधून प्रवास केलाय. मोदींनी यावेळी विद्यार्थी महिला आणि मेट्रोच्या कामात योगदान देणाऱ्या कामगारांसोबत संवाद साधलेला आहे. आरे ते बीकेसी पर्यंत या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. विद्यार्थ्यांशी त्यांनी या दरम्यान संवाद साधला, तसंच या सगळ्यामध्ये योगदान देणाऱ्या कामगारांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. मेट्रो 3 पहिल्या टप्प्यातील स्थानक आरे, सिब्स, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1, सांताक्रूज, वांद्रे कॉलनी, बीकेसी. कसा असेल मेट्रो 3 पहिला टप्पा? आरे ते बीकेसी पर्यंत मुंबई मेट्रो 3 पहिला टप्पा असणार. मेट्रो 3 भूमिगत असणार, 9 भूमिगत तर 1 जमिनीवर. एकूण 9 मेट्रो सेवेत तर 96 फेऱ्या प्रत्येक दिवशी होणार. 48 ट्रेन कॅप्टन असून 10 महिलांचाही समावेश. मेट्रो 3 दुसरा टप्पा मार्च मेच्या दरम्यान होईल असा अंदाज. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तर महायुतीच्या सर्व योजना बंद होतील असं मोदींनी म्हटलंय. ठाण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. तर मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारवर देखील निशाणा साधला. आमची शिवसेना न्याय हक्कासाठी सगळ्यांना हक्क देणार असं ठाकरेंनी म्हटलंय. महायुती सरकारने महाराष्ट्र की महिलाओं के लिए लाडकी बहन योजना शुरू की. महाआघाडी वाले इसे हजम नहीं कर पा रहे हैं. वो इंतजार में है कि उन्हें मौका मिले. मायूती की सरकार को अगर मौका मिला सबसे पहला काम ये शिंदे जी पर गुस्सा उतारेंगे और शिंदे जी ने जितनी योजनाएं बनाई है सब पर ताला लगा देंगे. सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000 त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता. म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी. शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे. सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. ठाण्यामधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रो 3 काम बंद पडलं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांचा टांगा पलटी केल्याची टीका शिंदेंनी केली. तर ठाकरेंचा इगो दुखावला आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं, त्यामुळे राहुल गांधींनी आधी माफी मागावी आणि मग शिवरायांवर बोलावं असं फडणवीसांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे, पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव दुखावला मला माहिती नाही, त्यांनी याला स्थगिती दिली. आज राहुल गांधी कोल्हापूरला आले होते. राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे. आणि आताची महत्वाची बातमी, हरियाणामध्ये मॅट्रिक्सच्या पोलनुसार काँग्रेस सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा धक्का. तर हरियाणामध्ये आज एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता एक्झिट पोल आलेले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार
हरियाणामध्ये एकूण 90 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 18 ते 24 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज, तर आपला 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आणि जेजेपीला 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. हा एक्झिट पोल आहे हरियाणाचा. हरियाणामध्ये आज मतदान संपन्न झालं आणि त्यानंतर 90 जागांसाठी मतदान झालंय. त्यामध्ये भाजपला मोठा धक्का. 3 टर्म हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे, मात्र यावेळी काँग्रेस 55 ते 62 जागा इथे मिळवू शकते असा अंदाज मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतोय. जम्मू काश्मीर आणि हरियाणा यासाठी निवडणूक झाली आहे. 8 तारखेला याचा निकाल येणार आहे. त्याआधी आलेले एक्झिट पोल, हरियाणामध्ये एकाच टप्प्यामध्ये आज मतदान संपन्न झालं. हरियाणामध्ये एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा धक्का. 3 टर्म हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे. मॅट्रिक्सच्या पोलनुसार आता काँग्रेसचं सरकार हरियाणामध्ये येणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. बंजारा समाजाच्या विरासत ए बंजारा या नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींकडून संग्रहालयाची पाहणी, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांची उपस्थिती. काँग्रेस सरकारने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. दलित मागास आदिवासींना काँग्रेस बरोबरीचं कधीच मानत नव्हती. पोहरादेवी मधील सभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल. ये कांग्रेसी परिवार भी दलित पिछड़ा आदिवासियों को अपने बराबर नहीं मानते. देशामध्ये सर्व उच्च पदांवर आरएसएसने निवडलेलीच लोक आहेत. उच्च पदांवर दलित मागास आदिवासी दिसत नाहीत, राहुल गांधींचा हल्ला बोल. जो नॉमिनेटेड लोग हिंदुस्तान का इंस्टीट्यूशनल इंफ्रास्ट्रक्चर में वो डालते हैं उसमें आपको एक दलित नहीं मिलेगा. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार. देशामध्ये जातीनिहाय जनगणना करणार, राहुल गांधी यांची घोषणा. जाती जनगणना की ये पता लगाना है कि इस देश में पिछड़े वर्ग के लोग कितने हैं. मैं कह रहा हूं 50% पर लीगली कोई नहीं जानता. ठाण्यामध्ये लाडकी भाऊ पोस्टर झळकले. लाडकी भाऊ पोस्टरवर मोदी शहांसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचा फोटो. लाडकी भाऊ पोस्टरची सर्वत्र चर्चा. वाशिम दौऱ्यावर असलेल्या मोदींकडून पोहरादेवीमध्ये नगारा वादन करण्याआधी जगदंबा मंदिरामध्ये देवीची आरती सुद्धा केली. राहुल गांधींकडून उदगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांची भेट. अजित संधे यांच्या घरी राहुल गांधींनी स्वयंपाक बनवला. वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि भाकऱ्या सुद्धा थापल्या. अजित पवार यांनी एजन्सी नेमली, एजन्सी सांगेल तसंच ते बोलतात. एजन्सीने चूक मान्य करायला सांगितल्यामुळे दादांनी माफी मागितली असेल, श्रीनिवास पवार यांची टीका. त्यामुळे ती एजन्सी बहुतेक त्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं तसं ते म्हणले. आता मी साहेबांवर टीका करणार नाही कारण आणि म्हणून ती आता भावनिक होऊन माझ्याकडून चूक झाली हे पण एजन्सीने सांगितलं असणार की तुम्ही तुमची चूक मान्य करा. साताऱ्याच्या दहिवडीमधील शिवसमाध यात्रेच्या सूत्रसंचालकांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा. जयंत पाटलांकडून निवेदकाच्या गुलाबी जॅकेटचं कौतुक. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या. नागपूर शहरामध्ये भाजप राबवणार महाजनसंपर्क अभियान. उद्यापासून अभियानाला सुरुवात होणार. गडकरी, फडणवीस, बावनकुळे सहभागी होणार. मावळमध्ये कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर अन्याय सहन करणार नाही, सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर आज सुनीलची गाडी गरम होती, जरा सबुरी न घ्यायचं असतं, कुणाला नाराज करायचं नाही, अजित पवार यांचा सल्ला. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघामध्ये बैठका घेऊन जनमत तयार करणार, सूत्रांची माहिती. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित. गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. दौंड विधानसभेमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. रमेश थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट. रमेश थोरात दौंडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. रमेश थोरातांच्या भेटीला सुप्रिया सुळे यांचा दुजोरा. माड्यामधून लढण्यावर अभिजित पाटील ठाम. माझ्यासाठी सर्व पर्याय खुले. सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी. अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया.
शेवगाव पाथर्डीमध्ये भाजप आमदार मोनिका राजळेंना पक्षामधूनच विरोध. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष वेगळा विचार करेल. मला किंवा गोकुळ दौंड यांना तिकीट मिळेल. अरुण मुंडे यांची माहिती. 8-10 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल. अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत. हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा. अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. लक्ष्मण हाकेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. भेटीमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरे यांची पुण्यामध्ये 7 आणि 8 ऑक्टोबरला बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या बैठकांच्या मालिका. एमआरएस पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या 288 जागा लढवणार माजी आमदार शंकरण्णा धोंडगे यांची माहिती. आणि एक महत्वाची बातमी आपण पाहूया. मावळमध्ये दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही असं सुनील शेळके यांनी म्हटलं. प्रत्येक जण मरायला आलेला आहे. आमदार सुनील शेळके यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर आज सुनीलची गाडी गरम होती. जरा सबुरीनं घ्यायचं असतं, कुणाला दुखावायचं नसतं असं अजित पवार यांनी म्हटलंय. आपल्याला सगळ्यांची गरज आहे, कुणाला नाराज करायचं नाही असा सल्ला अजित पवार यांनी शेळकेंना दिलाय. इच्छा व्यक्त करत असताना मावळच्या मायबाप जनतेला दहशती खाली आणू नका. मावळच्या मायबाप जनतेला तुम्ही दडपशाही खाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो, आज माझी मायबाप जनता प्रेमळ आहे. एखाद्यावरती जीव लावला तर त्याचा करेट कार्यक्रम करते. कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर सुनील शेळके या मायबाप जनतेवरचा अन्याय सहन करणार नाही. प्रत्येक जण मरायला आलेला आहे. जर तुम्हाला दहशत करायची असेल, जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर या पठ्ठ्यावरती करा, या सुनील शेळकेला करा, मायबाप जनतेला आणि माझ्या सहकार्यांना करायचे नाही. आज जरा आमचा सुनील जरा गाडी गरम होती, जरा सबुरी दे घ्यायचं. आपल्याला सगळ्यांची गरज आहे. आपल्याला उगीच कुणाला नाराज करायचं नाही, कारण त्याच्यातनं फार काही साध्य होत नाही. एक गोष्ट खरी आहे, खूप काम केलं आणि जर कुठेतरी त्रास व्हायला लागला तर मनाला वेदना होतात. आणि महत्वाची बातमी, सी वोटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचं सरकार येणार असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा भाजपला धक्का देणार असा एक्झिट पोल सांगतोय. सी वोटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचं सरकार येणार हा अंदाज. जम्मू काश्मीरमध्ये 90 जागा आहेत, त्यामध्ये भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना 40 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज. पीडीपीला 2 जागा मिळण्याचा अंदाज तर इतरांना 6 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे.